नमस्कार, 8:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काळ्या पैशाविरोधात सरकारची धडक मोहीम. मुंबई दिल्ली चंदीगडमध्ये सर्वेक्षण, मात्र आयकर विभागानं धाडी टाकला नसल्याचा केंद्राचा खुलासा. आजपासून देशभरातील सुमारे 2 लाख एटीएम सुरू होणार. खातेदारांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांकडून विशेष व्यवस्था. बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पाणी, वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी जुन्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार, मुख्यमंत्री. भारत आणि जपान यांच्यात महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यात आज शिखर बैठक. मुंबईत आज मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा पेट्रोल पंप चालकांचा निर्णय. आणि राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात 537 धावा तर भारताच्या बिनबाद 63 धावा. पाहूया सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं काळ्या पैशाविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून आयकर विभागानं मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी सर्वेक्षण सुरू केलं आहे. मुंबई दिल्ली चंदीगडमध्ये हे सर्वेक्षण सुरू असलं तरी धाडी टाकल्या नसल्याचा खुलासा अर्थ मंत्रालयानं केला आहे. 500 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आयकर विभागानं या कारवाईला सुरुवात केली आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिलं आहे. विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे. बँकेत पैसे जमा करताना लहान खातेदारांना अडचण येणार नाही. बँकेत भरल्या जाणाऱ्या लहान रकमेसंदर्भात कोणतेही प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चिंता करण्याचं कारण नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं अर्थविषयक संपादकांच्या 2 दिवसीय परिषदेमध्ये बोलत होते. चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सरकारनं पुरेसा वेळ दिला असल्यानं नागरिकांनी त्यासाठी फार घाई करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 1000 रुपयांची नोटही लवकरच नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह पुन्हा चलनात देण्याचे संकेत आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी या परिषदेत दिले. या नोटेची रंगसंगती नवी रचना येत्या काही महिन्यातच प्रसिद्ध केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वच बँका सज्ज झाल्या असून आजपासून देशभरातील सुमारे 2 लाख एटीएम यंत्रही सुरू होणार आहेत. नागरिकांना या नोटा बदलण्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी बँकांनी विशेष व्यवस्था केली आहे. गर्दी लक्षात घेता बँकांच्या कामकाजाची वेळ वाढवण्यात आली असून या काळात बँकांकडून एटीएम शुल्क आकारलं जाणार नाही, तसंच ग्राहकांसाठी ऋणमर्यादा वाढवण्यात आली आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी येत्या शनिवार आणि रविवारी देखील बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत. काही बँकांनी नोटा बदलण्यासाठी विविध प्रकारच्या तपशीलांचा समावेश असलेल्या अर्जाचं वाटप केलं आहे. टपाल कार्यालयातल्या बचत खात्यातही या नोटा जमा करता येतील. पुढच्या महिन्यात अतिरिक्त सुट्ट्या घेऊ नयेत अशा सूचनाही बँकर्सला देण्यात आल्या आहेत. बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच कोणतेही व्यवहार बंद करण्यात आले नसून धनादेशाच्या माध्यमातून कितीही रकमेचे व्यवहार करता येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पाणी, वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं कळवलं आहे. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विनंती केली होती. ही विनंती केंद्र सरकारनं मान्य केल्यामुळे जनतेची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या संदर्भातल्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. भारत आणि जपान यांच्यात आज संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, कौशल्य विकास आणि पायाभूत सेवा सुविधा अशा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि जपान यांच्यातले द्विपक्षीय संबंध अधिकच दृढ होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वार्षिक शिखर बैठक होणार आहे. यावेळी नागरी अणु सहकार्य करारावरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अन्य क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. तसंच जपानच्या सम्राटांचीही ते भेट घेणार आहेत.
देशात चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात 10.27% घट होण्याचा अंदाज असून हे उत्पादन 22.52 दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं। मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पासवान यांनी देशातील साखरेची उपलब्धता आणि दर या संदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। देशात साखरेचा पुरेसा साठा रहावा आणि किंमत नियंत्रणात रहावी यासाठी सरकारने आवश्यक ती पावलं उचलली आहेत असंही ते म्हणाले। महाराष्ट्रसह महत्वाच्या ऊस उत्पादक राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे 2017 या हंगामात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं साखर उत्पादनही घटण्याची शक्यता आहे असंही पासवान यावेळी म्हणाले। साखर उद्योगांनी आपला उत्पादनाचा प्राधान्यक्रम बदलला तर शेतकऱ्याला चांगला दर देता येईल, त्यामुळे साखरेशिवाय वीजनिर्मिती, इथेनॉल आणि अल्कोहोलच्या उत्पादनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। जोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नफा मिळणार नाही असंही ते म्हणाले। जे साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाहीत असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। पाण्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं येत्या काळात ऊसाचं पीक राज्य सरकार ठिबक सिंचनावर आणणार असून यासाठी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं। महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यात दिली। आदिवासींसाठी केंद्राच्या विविध विभागात निधी निश्चित केला असून नियमानुसार तो निधी आदिवासींच्या विकासाकरता खर्च करावा अशी सूचना केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी केली आहे। राष्ट्रीय आदिवासी कल्याण परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ते काल नवी दिल्लीत बोलत होते। आदिवासींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत असून ही बाब प्रशंसनीय आहे, मात्र त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं ओराम यांनी म्हटलं आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी आदिवासींसाठी राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल ओराम यांना माहिती दिली। राज्यात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ग्रामसभांना तेंदुपत्ता विक्रीद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ झाल्याबद्दल ओराम यांनी समाधान व्यक्त केलं। कुपोषण कमी करून बालमृत्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीतून 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या अंतर्गत कर्जतमध्ये 73 बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत। या केंद्राद्वारे कुपोषित बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना पोषक आहार देण्याचं काम अंगणवाडी सेविका करत आहेत। तसंच अंगणवाडी केंद्रासाठी 0 ते 6 वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या बालकांची उंची आणि वजन घेऊन तीव्र कुपोषित कमी कुपोषित बालकांची प्राथमिक सूची तयार करावी लागते। अंगणवाड्यांमध्ये 2 वेळच्या आहाराशिवाय नाश्ता तसंच गरजेनुसार औषधंही दिली जातात। कर्जत तालुक्यात झालेल्या ग्राम बालविकास केंद्रामुळे स्थानिक आणि वाड्यावरील आदिवासी कुपोषित मुलांना जवळच्या बालविकास केंद्रात पाठवत असल्यानं कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल। कुपोषित बालकांच्या मातापित्याला कमी खर्चात घरगुती पदार्थापासून सकस आहार बनवणं आणि तो मुलांना कसा द्यावा याचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं एकात्मिक बालविकास योजनेच्या विस्तार अधिकारी अनिता ढमढेरे यांनी सांगितलं। चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरून ग्राहकांशी होणारे वाद टाळण्यासाठी पेट्रोल पंप चालकांनी आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। पेट्रोल पंप असोसिएशननं एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। नौदल गोधी वर्धापन दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून रंगसागर हे प्रदर्शन मुंबईतल्या टायगर गेट इथं सुरू आहे। या प्रदर्शनात नौदल गोदीतल्या जहाजांच्या देखभालीचं काम करणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांची 100 चित्रं मांडण्यात आली आहेत। ही चित्रं अमूर्त तसंच इतर शैलीतली आहेत। या प्रदर्शनाद्वारे आपल्या कामाविषयी जागरूकता निर्माण व्हावी असा या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं वाशिम इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक कंपन्यांकडून मुलाखतीद्वारे इच्छुक बेरोजगारांची निवड करण्यात आली। केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली। या कार्यक्रमांतर्गत
वाशिम जिल्ह्यात 12 कौशल्य विकास संस्था कार्यरत असून त्यामध्ये निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शक केंद्र आणि जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात प्राचीन भारतीय कला संस्कृती इतिहासाचा वारसा लोकपरंपरा धार्मिक सांस्कृतिक पर्यटन वन्यजीव अशा विविध पैलूंचं दर्शन घडणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन एका छताखाली होत आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागानं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. येत्या 19 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीच्या समर्थनार्थ नागपुरात यशवंत स्टेडियम इथं बहुजन मूक मोर्चा काढण्यात आला होता. कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा करण्यात यावी तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, मुस्लिमांना 5% आरक्षण द्यावं, बेरोजगारांना महामंडळाद्वारे कर्जपुरवठा करण्यात यावा या मागण्या मोर्चेकरांकडून करण्यात आल्या. या मागण्यांबरोबरच भटका विमुक्त समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत समाविष्ट करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या मोर्चा चर्मकार मातंग आदिवासी सुदर्शन वाल्मिकी समाजातल्या तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. थंडीला सुरुवात झाली की आंब्याला मोहर धरू लागतो, याच काळात या मोहराचं संरक्षण केलं तर उत्तम आंबा पीक हाती येऊ शकतं या उद्देशानं कृषी सहसंचालक कोकण विभाग आणि दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आंबा पीक संरक्षण अभियान आयोजित केलं आहे. 8 नोव्हेंबरला सुरू झालेल्या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आंबा पिकाचं किडीपासून संरक्षण करण्याबद्दल 200 जणांना कीटकशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. गुणवत्तापूर्ण आंबा पिकाच्या उत्पादनासाठी सुरू करण्यात आलेलं अभियान 22 नोव्हेंबरपर्यंत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका आणि गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा पिकांचं रोग किडीपासून संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांचं प्रशिक्षण संपूर्ण कोकणात देण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी केलं आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात बिनबाद 63 धावा झाल्या आहेत. मुरली विजय 25 धावांवर तर गौतम गंभीर 28 धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवशीच्या खेळात बेन स्टोक्सनं आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावलं, त्यामुळे इंग्लंडनं 500 धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडच्या डाव्यात मोईन अली आणि बेन स्टोक्सनंही शतक झळकावली. इंग्लंडचा पहिला डाव 537 धावांवरच आटोपला. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काळ्या पैशाविरोधात सरकारची धडक मोहीम. मुंबई दिल्ली चंदीगडमध्ये सर्वेक्षण, मात्र आयकर विभागानं धाडी टाकल्या नसल्याचा केंद्राचा खुलासा. आजपासून देशभरातील सुमारे 2 लाख एटीएम सुरू होणार. खातेदारांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांकडून विशेष व्यवस्था. बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पाणी, वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी जुन्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार, मुख्यमंत्री. भारत आणि जपान यांच्यात महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यात आज शिखर बैठक. मुंबईत आज मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा पेट्रोल पंप चालकांचा निर्णय. आणि राजकोट क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात 537 धावा तर भारताच्या बिनबाद 63 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.